किती वेळ लागतोय काय माहित आता. कुठे चालले? ट्रॅक्टर आलाय रानामध्ये, निघालो तिकडं. ते राहू द्या पहिलं, ते गावा जाऊ बरं, पटकन मटण घेऊन या. का ते अण्णा लागलेत आमचे. कोण अण्णा? अण्णा कोण? माझा बाप, तुमचा सासरा. अरे आता 4 दिवसापूर्वी येऊन गेला, तर रोज काय येत माझ्या घरी? आता रोज येतात का? आता हिथं काम होतं त्यांचं, म्हणून आले तर यायला लागलेत आता घरी. आता मी माझं काम सोडून तिकडे जाऊ का? आता आता ते येतात का सारखे सारखे? त्या दिवशी का आले म्हणून काय झालं? अरे तू बाप, रोज येईन त्याला मी काय करू? रोज मटण आणू का इथं? रोज कधी आल्यात? रोज कधी आल्यात? अरे म्हणतोय मी, मग कळतंय का तुला थोडं? पण तुम्ही आता आणा ना जाऊन, त्यांना रिटर्न जायचं, ते काय राहिलं नाही येणार. जाते का माझ्या जागा? जाते कामाला. आता ते काम एवढं महत्वाचं आहे का? ट्रॅक्टर येऊन थांबलाय, 2 तास झाले, ते माझ्या नावाने परत बोंब आणेन. तुम्हाला 2 तास ह्याच्या अगोदर तुम्ही काय काम करीत होते? मग तेव्हा जाऊन यायचं तिकडं. तेव्हा आता आलाय म्हणलाय मी येऊन थांबलोय तिथं, ये लवकर. आता म्हणलं 2 तास झालं ट्रॅक्टर थांबलाय, म्हणेनच ना आता. म्हणेनच ना म्हणजे नाही, तुम्ही ते काही सांगू नका. तुम्ही आमच्या अण्णा येणार, तुम्ही पहिलं मटण घेऊन या. तेव्हा अण्णा आणि तू मला काय सांगू नको? आता कसं सांगू नको म्हणजे? कुणाला सांगू? तुम्हाला नाही तर कुणाला सांगू? ते अण्णा म्हणलं माझ्या आई डोक्याच्या आई सरकती. हा म्हणजे माझा बाप म्हणजे तुमच्या डोक्यातच जातोय पहिल्यापासूनच, तुम्हाला तेच खटकतंय. जे आहे ते आहे, तो भाऊच असला, अण्णाच असला, ती बहिणी ती पण तसलीच. काय माझ्या बहिणीने भावानी काय तुमचं वाकड केलं सांगा बरं? 4 वेळेस फोन करते, केटीएम साठी पैसे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. फोन केला पण तुम्ही दिले का? फोन केला पण तुम्ही दिले का? त्यासाठी हा शेळा ऐकल्या दिले का पण पैसे भावाला माझ्या? तसेच बँकेत नेऊन टाकलेत तुम्ही. म्हण की शेळा ऐकलं तेव्हा बापाला द्यायला? एवढं सगळं नको काढू. तो अण्णा काय चवाचा आहे मला सगळं माहिती. काय माझ्या अण्णाची चव घेऊ काढू नका सांगते. तुमच्या सासरे नीट बोल जा. चव काढण्यासारखं तू येतो 4 दिवसाला म्हणलो, आता काय चव आहेच त्याला? काय 4 दिवसाला कधी आल्यात? कधी आल्यात 4 दिवसाला? आता 8 दिवस झाले तर फक्त आले. पाहुण्याच्या घरी यायचं म्हणतो, तिथून येतो इथे येऊन बसतो. मग काय झालं? त्यांच्या जावयाचं घरी आले म्हणून काय झालं? पूर्गी दिली त्यांनी इथं त्यांची. अरे मग त्यांच्या कामासाठी आपले काम सोडून द्यायचे का? तुम्हाला म्हणलं का काम करू नका? तुम्हाला फक्त काय म्हणलं? जाऊन घेऊन या, मला द्या, ते यायच्या आधी मला बनवायचंय. एवढी तुझ्या बापाची काळजी? जा जाऊन घेऊन या. मला जाता आलं असतं तर मी गेले असते ना. मग थांब ना, मग माझं काम झालं आणि ना मी. आपण त्यांना रिटर्न जायचंय म्हणते, मी परत जाणार आहे. ते येऊच नको म्हणा, तिकडून तिकडेच जा. आलं गप्राव ना एक दिवस मग इथं. मग गप्राव त्यांनी नाही म्हणले. ते काय म्हणले नाही की मला मटणच आणा, हेच आणा, तेच आणा. मी माझ्या मनाने म्हणते. अरे सकाळी वांग्याची भाजी केली ती हवल ना. आता काय बाय असला जावय? तुम्हाला काय 10 सासरे नाहीत? एकच सासरा आहे आणि वांग्याची भाजी खाऊ घालून बघा. एकच म्हणून तर माझ्या डोक्याला ताण येते. 10 असते तरी परवडले असते. हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जाऊन म्हणता ना सकाळी काय सुकी भाजी करायला, चिकनची पातळ भाजी करायला, बिर्याणी करायला, तेव्हा कसं तुम्हाला तिथं खायला गोड वाटतं? आणि आल्यावर एकदा केलं म्हणून 10 वेळा नाही सांगावा की हे केलं, हे त्यांनी ते केलं. एकदा नाही केलं तुमचं, दरवेळेस तिथं गेल्यावर किती मिजाज असते मला माहितीये. मला स्वतःला चांगली माहिती, म्हणजे हापच्याड्यावर आलो त्याच्यामुळे मी. तुम्हाला हापच्याड्या आवडते, त्याला आम्ही काय करणार? आवडत नाही त्याच्यामुळे आलोय मी इथपर्यंत. आवडत नाही काय बोलता? अरे एकदाच खाल्लंय, 10 जण कोण ऐकलंय? काय ती पण आणलं 1 किलो भर 2 दिले मला, बाकी सगळं त्यालाच वाढलं. काय झालं? सांगितलं म्हणून काय झालं? आणि तुम्हाला एवढं जर पटत नव्हतं ना, मग अण्णाची ती पोरी करायचीच नव्हती. तुम्ही दिली ना माझ्या बोकाने मागून, माझ्या घरचे म्हणले जा बाबा ही करू चांगली येत आहे गोरी पाणी. कुणी नाही करून दिली. तुम्ही 17 वेळा चक्रा मारत होते ना, तुमची पुरगी द्या, तुमची पुरगी द्या म्हणून दिलं तुम्हाला. बरं एकच पुरगी मागितलं, त्याच्यावरती एक शिळी दिली. ते शिळी 4 चौकात भाऊ कितरी नाव ठेवलं का माझं? 4 चौकात सांगतोय जावायला शिळी दिली, जावायला शिळी दिली. शिळीच नाही दिली, फक्त शिळी सांग कुकरुबी दिलंय ते कोणी सांगायचं? ती पण सांगायचं का? काय गरज एक पण सांगायची? काय झालं? सांगितलं दिलं म्हणून सांगितलं, नसतं दिलं तर कशाला सांगते? अरे भाऊ कित मा तोंड तरी वर करा, जागा ठेवली त्यांनी. काय केलं असं काय तुमची मानाने झाली? येतो 4 चौकात निसते आग लावून जातो. तेवढेच नाहीत काम माझ्या बापाला? तुम्हाला नीट सांगते, माझ्या बापाला नीट बोला. हा अरे काय नीट बोलला सर, आहे काय त्याच्यामध्ये? पांढरी गाडी अशी तुर्की घेऊन येतो, काय करणार मी तरी त्याला? मग घ्यावी, घेऊन द्यावी एखादी सासऱ्याला चांगली गाडी. अरे गाडी सासऱ्याला देतात का जावायला देतात? माझ्या बापाचं कोड तुम्हाला आहे ना, माझ्या बापाला तुमचं काय कोड नाही. अरे मग देवा एखादी गाडी घेऊन मला काय म्हणून द्या त्यांना? तुम्हाला पूर्गीच दिली एवढी, तेच उपकार माना. त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत, तुम्ही एक काम करा, मला दोघांनी लुटा. मी आता हापचे डेवर उद्या असाच हिंडतो. काय लुटा काय बोलता? फक्त चिकन आणा म्हणलं म्हणून. अरे ते मी सांगतो ना, तो सासरा म्हणलं की माझ्या इथं असं काय होतं मलाच कळत नाही. नाहीतरी माझ्या बापाचं खरकट काढल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही. हा खरकट कोण काढतंय? कोण काढ? तुम्ही काढताय. तुम्ही ते नाही येऊन कधी असं म्हणत नाही माझा आवय असं आहे, माझा आवय तसं आहे. अरे मी एकदाच गेलोय त्याच्या दारात, लग्न झालं 2 जास्तीत जास्त. ते 4 दिवसाला इथं येतोय. एकदा 2 गेले पण 2-2 महिने राहिले त्याच काय? हा हा तेवढंच काम होतं, घर सोडून त्याच्या घरी जाऊन राहत 2-2 महिने. स्वतः राहिले महानाव घेत त्याच्या पुढं? नाही राहिले म्हणा, तुम्ही राहिले नाही. हा हा बरं राहिलं तर राहिलो काय? कपडे घेतले काय त्यांनी मला? नाही घेतले.
नाही घेतले का? आता ते तरी खरं बोलाव माणसाने, 2 महिने जावाई राहिलं म्हणजे काय तुम्हाला असत नसन पाठवलं, तुम्हाला कपडे घेतले, दात घासायला ब्रश सुद्धा दिला. मागच्या वेळेस येताना म्हणले अंडर पॅन्टी माझ्या जावयाला घेऊन आले येताना त्यांच्या संगत. नाही आता ती पण एक गाण ठेवतो आणि पैसे कुठतरी आणतो देतो त्याला लेग पीस आणून. लेग पीस आणाय लग्नात चांगली 5 ग्रॅमची अंगठी दिली होती तिचा, आता पण लेग पीस पुरवली त्याला. लेग पीस पुर जरा नीट बोला बाई, आता गप बस आणि गप जा. मला तो येऊन थांबलाय, मला काम झालं मी काय जाणार. तुम्हाला मी सांगते पहिलं तुम्ही गावात तिकडे जावा गावात आणि ती चिकन घेऊन. हा बघू तुम्हाला सांगते बरं का, तुम्ही खोट ना बोलू. काय माणूस आहे डोक्यावर बी काय पडलं काय कळा ना. माझ्या बोकांडी येऊन बसतो दरवेळेस, कपडे घ्या हे घ्या ती घ्या. खुशाल माझा बाप म्हणजे ह्यांना काय वजच वाटतंय नाहीतरी, आणि हे जाऊन त्याच्या जीवावर राहत्यात खात्यात तवा आले म्हण की माझ्या बापाचं सांगायला.